गुड इवनिंग गाइस एंड वेलकम बैक टू द चैनल। आता वाजता 7:30 माझं 6 काम संपलं, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता चाललो आहे थोडं बाहेर। ॲक्च्युली आज एकाशी भेट होतो, तुम्हाला मी पण चाललो आहे भेटायला। तर ठीक आहे, लेट्स सी, तुम्हाला दाखवतो आता मी पोहोचतो लवकर, थोडा उशीर झाला आहे मला। ॲक्च्युली 7:00 टाईम होता, 7:30 झाले। तर ठीक आहे, चला जाऊ। इथे डीमार्टमध्ये आलो होतो आणि ही माझी मैत्रीण आहे, ती भेटली, तिच्याशी भेटायला आलो होतो। तिला डीमार्टमध्ये थोडं काम होतं, काही गोष्टी घ्यायच्या होत्या, काही घेतलं थोडंफार सामान तिने। आणि आता काय खायचं आहे, बाहेर जायचं आहे? ठीक आहे चलो, आता अजून तर काही प्लॅन केलं नाही, बाहेर पाऊस पडत होता तर आता इथे आलो होतो, चाललो आहे आता घरी। हा कर्वेनगरचा ब्रिज आहे, इकडे कमिन्स कॉलेज आहे। मी हिला सांगत होतो सगळं की मी इकडे कसं कसं काय काय कुठे कुठे ट्युशनला होतो किंवा माझी कॉलेज लाईफ कशी होती, इकडे सगळी तिला दाखवत होतो। तर तिला आश्चर्य वाटतं की असं कसं केलं काय नाही, पण मजा येते एकदम, सगळ्या ओल्ड मेमरीज पण चांगलं वाटतंय जरा। चला आता घरी जातोय, आता हिला सोडायचं आहे इकडे आणि मी जाईल पुढे घरी। अजून काय होतं बघू, काही खायचं झालं तर झालं, नाहीतर मला तेवढी भूक नाही आहे, तिला एवढी भूक नसेल। भूक आहे का तुला? नाही। ठीक आहे, पाऊस येतोय थोडं ड्रिझलिंग। ॲक्च्युली पाऊसमुळेच 2 झाले व्लॉग आला नाही, तुम्ही म्हणत असताल व्लॉग काय येत नाही, कारण पाऊस आहे, पावसामुळे मला बाहेर जाऊ पण नाही वाटत आहे, कारण लगेच सर्दी खोकला होतो मला, त्याच्यामुळे म्हणलं यार जाऊ द्या ठीक आहे घरीच बसू। आणि कसं आहे डेली लाईफ, आपण रोज कुठे जाणार आहे मी, तर म्हणून म्हणलं थोडं आपण राहू। आणि ठीक आहे आता बघू पुढे काय प्लॅन बनतो, तुम्हाला दाखवतो पुढे। आत्ता वाजलेत 9:20 आणि अजून तर ट्रॅफिक थोडी कमी झाली आहे, आता फक्त जे लोक आहेत फिरत आहेत वगैरे यांच्यात सगळी ट्रॅफिक राहिली आहे, पण ठीक आहे आता बघू हिला एकदा सोडतो तिकडे आणि मी जाईल घरी पुढे, बघू मग पुढे काय प्लॅन करता येईल। चला जण भेटू आम्ही पुढे। आत्ता तिला सोडलो आणि इथे आलो होतो मेडिसिन घ्यायला, काही मेडिसिन घेतल्यात, मग थोडी कशात थोडा त्रास होत होता, सर्दी झाली आहे। आणि इथे ॲक्च्युली ना एक हे ठेवलं आहे त्यांनी, वेट मशीन, वजन करायचं। ॲक्च्युली सगळ्यांनी मेडिकलवाल्यांनी ठेवायला पाहिजे त्यांनी, म्हणजे कसं की कोणी आलं की वेट चेक होतं त्यांचं, त्याचं चांगलं आहे, सही आहे। चला आता घरी जाऊ। मला थोडं घशात खरखरत होतो त्याच्यामुळे मी त्या पान खायला आलो आहे, शामराव पान सेंटर म्हणून आहे। चला काहीतरी पान घेऊ इथे, बघू कसं लागतं। हे असं काहीतरी मसाला पान दिलं आहे यांनी, त्यांची ब्रँडिंग याचं आहे, असं काहीतरी आहे। चला बघू टेस्ट करू कसं आहे काय, मिठा पान म्हणतात ते त्याला। हे असं काहीतरी पान दिसतं आहे याच्यात, छान वाटते। इथे उभा आहे मी आता कोथरूडमध्ये, कोथरूडमध्ये शामराव पान सेंटर आहे, इथे आहे। बघू 25 किंमत आहे याची, बघा तुम्ही पण खा। ॲक्च्युली घशासाठी हे पॅन चांगलं असतं म्हणून घेतलं सध्या। आता बघू लोकांची ट्रॅफिक कमी झाली आहे, सिग्नल बंद झाले, चाललो आहे ना घरी। चला मी कसं युजली पान जास्ती खात नाही, हे खाल्लं आहे पण एवढंही असं ॲव्हरेज मला ॲव्हरेज वाटलं आहे, एवढंही असं नाही आवडलं आहे। ठीक आहे आता रेटिंग असते माझी प्रत्येकाची, ॲव्हरेज आहे पण ठीक आहे, नॉट बॅड अँड नॉट सो गुड। चला जाऊ घरी। चला तर यार मग आजसाठी एवढंच होतं, आपण एकदा पुन्हा भेटू उद्या। उद्या ॲक्च्युली मी औरंगाबादला जातो आहे, माझी बहीण चालली आहे कॅनडाला, त्यामुळे तिचं तिकीट पण आलं आहे। तर ठीक आहे आपण भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओनी, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर।